विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी ट्रिक्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. मी अजय कुमार गोसावी. आज आपण वन रक्षक या पदासाठी जी नवीन भरती येणार आहे, आता मोठी भरती असणार आहे, या पदाच्या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका जे ऑनलाईन झालेले पेपर्स होते ना 2019 मध्ये, तर त्या पेपरमधल्या प्रत्येक प्रश्नाचं संदर्भासहित स्पष्टीकरण आपण या सिरीजमधून किंवा या लेक्चरमधून पाहणार आहोत. हे इथं लक्षात घ्या, ठीक आहे. दुसरं म्हणजे तुम्ही जर आपलं अँड्रॉइड ॲप डाउनलोड केलं असेल तर ते नक्की करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ॲप्लिकेशनची लिंक आहे, त्या ॲपवर गेल्यानंतर तुम्हाला वेगवेगळे कोर्सेसचा लाभ त्या ठिकाणी घेता येईल, ठीक आहे. तर आज आपण वेळ न दौडता ॲक्च्युली आपलं जे लेक्चर आहे त्या लेक्चरला सुरुवात करूया. वन रक्षक या पदासाठी तुम्हाला सामान्य ज्ञान, इंग्रजी ग्रामर, गणित बुद्धिमत्ता या टाईपचे जे प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात ना, ते आपण आजच्या या लेक्चरमध्ये बघणार आहोत, ठीक आहे. तर ही एक मोठी सिरीज असणार आहे की वन रक्षकचे झालेले सगळे पेपर्स आपण लेक्चरच्या माध्यमातून, व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून थोडे थोडे प्रमाणामध्ये प्रश्न घेऊन पाहणार आहोत, ठीक आहे. आपलाचा पहिला प्रश्न आहे तो म्हणजे सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूट खालीलपैकी कोणत्या शहरात आहे. वनाच्या संदर्भातल्या, आता वन रक्षक पद आहे म्हणजे वनाच्या संदर्भातल्या ज्या ज्या संस्था असतात ना, त्या सगळ्या संस्था कोणत्या ठिकाणी येत नाही हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे, आणि हे लक्षात घ्या, ठीक आहे. आता दिलं आहे काय, सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूट कुठं आहे. ऑब्व्हियसली याचं उत्तर काय असणार आहे, नवी दिल्ली. द बेंगलोर किंवा कोलकाता, मुंबई या ठिकाणी असणार नाही, हे इथं लक्षात घ्या, ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, तुम्हाला मी मिक्स प्रश्न घेतो आहे म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा व्हावा म्हणून, ठीक आहे. प्रश्न बघा, जर डब्ल्यू ओ इज इक्वल टू 56, डब्ल्यू एच ए टी 5812, एस एच ई 1085, तर वॉश इज इक्वल टू किती. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं डब्ल्यू एस एच म्हणजे किती. हां, म्हणजे तुम्हाला याच्यातून काय करायचं आहे, इलिमिनेशन मेथड या ठिकाणी वापरायचे. ज्यावेळी असं इलिमिनेशन मेथड वापरतं ना, त्यावेळी छोटं अक्षर कोणतं असतं ना ते बघायचं. आता ह्यामध्ये छोटं कोणतं आहे, डब्ल्यू ओ 2 आहे, ठीक आहे. मग आता या ठिकाणी डब्ल्यू आणि ह्या ठिकाणी डब्ल्यू, या दोन्हीमध्ये कॉमन काय आहे, तर हा डब्ल्यू कॉमन आहे, बरोबर. हा डब्ल्यू कॉमन आहे आणि या दोन्हीमध्ये कॉमन काय आहे, 5 आहे. 5 आहे म्हणजे हा 5 आणि हा 5, म्हणजे डब्ल्यू तुमचा काय झाला, 5 झाला, ओके. जर डब्ल्यू 5 झाला तर ओ काय असणार आहे, 6 असणार आहे इथं राहिल्यापैकी, ठीक आहे. आता राहिलेला मुद्दा बघा, एवढं क्लिअर झालं. एवढं झाल्यानंतर आता पुढचा घटक बघा, डब्ल्यू ओ झालं, त्यानंतर आपण पुढं जाणार आहोत, तो म्हणजे एच ए टी इथं दिलंय आणि इथं दिलंय एस एच ई, ठीक आहे. आता डब्ल्यू म्हणजे काय, 5 आहे. आता एस एच ए टी आणि एस एच ई कॉमन काय आहे, एच आहे. कॉमन काय आहे, एच आहे. आणि ह्या 5 तर गेला, 812 आणि 1085 याच्यामध्ये कॉमन काय आहे, 8 आहे. म्हणजे एच म्हणजे काय झाला तुमचा, 8 झाला. इथं पण एच आहे आणि इथं पण एच आहे, ओके. लक्षात आलं, म्हणजे आता डब्ल्यू एच ए म्हणजे काय असणार आहे, या ठिकाणी 1 असणार आहे. ए म्हणजे काय असणार आहे, 1, आणि टी म्हणजे काय राहिला, 2 राहिला, 2. म्हणजे तुम्ही एक एक घटक आहे ना तिथं त्याचं डिस्ट्रीब्युशन करून घेतलं. तसं एस एच ई मधलं एच म्हणजे काय आला, 8 आलाय. एच म्हणजे काय आला, 8 आलाय. म्हणजे हे 10 जे आहे ते काय असणार आहे, एस असणार आहे. आणि ई म्हणजे काय असणार आहे, ही 5 असणार आहे. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं का, एस म्हणजे 10 आणि ई म्हणजे 5 अशा पद्धतीने. म्हणजे तुम्हाला दिलेल्या घटकाचं तुम्हाला काय करावं लागतं, तर त्याचे सुट्टे सुट्टे भाग करून घ्यावे लागतात. राहिलं काय, विचारलंय काय, डब्ल्यू ए एस एच, डब्ल्यू म्हणजे 5, ओके. ए म्हणजे काय, 1, 1. एस म्हणजे काय, 10, 1, 10. आणि एच म्हणजे काय, एच म्हणजे 8 आहे. म्हणजे तुमचं काय झालं, 5, 1, 1, 0, 8. 5, 1, 1, 0, 8 कुठं आहे, पर्याय क्रमांक 2 मध्ये, म्हणून हे तुमचं उत्तर आहे. या टाईपवर तुम्हाला खूप वेळा विचारलं होतं. करायचं काय, जर कमीत कमी वेळामध्ये जर तुम्हाला सोडवायचं असेल, तर मी तुम्हाला सांगताना तशा पद्धतीने सांगितलं, पण जर तुम्हाला कमीत कमी वेळेमध्ये सोडवायचं असेल, तर सगळ्यात लहान अक्षर कोणतं आहे बघायचं, डब्ल्यू ओ ते घेतलं, डब्ल्यू एच ए टी घेतलं. यात डब्ल्यू कॉमन आहे, यात डब्ल्यू कॉमन आहे, यात 5 कॉमन आहे, 5 कॉमन, म्हणजे डब्ल्यू म्हणजे 5. डब्ल्यू जर 5 असेल तर ओ काय झाला, 6, लगेच लिहून घ्यायचं तिथं पटकन. आता डब्ल्यू इथं 5 झाला, मग आता तुम्हाला एच ए टी एस एच ई राहिला, तर इथं एच कॉमन आहे, एच कॉमन आहे. म्हणजे इथं काय, 812 आणि इथं 0, 1085, म्हणजे इथं 8 कॉमन आहे, त्यामुळे 8 एच झाला. मग तुम्हाला एस म्हणजे काय, पहिलं 10 अंक, 1 आणि 0, ई म्हणजे काय, 5 आहे, संपलं. ए म्हणजे काय, 1 आहे, टी म्हणजे काय, 2 आहे. राहिलेल्या घटकात तुम्ही त्याचं डिवाइड करायचं आणि त्या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी सोडवावं लागतं. म्हणजे तुम्हाला यावर कसेही प्रश्न विचारू द्या, तुम्हाला त्याचं उत्तर देता आलं पाहिजे. या टाईपचे प्रश्न बऱ्याच वेळा त्या पॅटर्नमध्ये विचारले गेले आहेत, हे इथं लक्षात घ्या. क्लिअर झालं, ठीक आहे. पुन्हा इंग्रजीचा प्रश्न कसे विचारतात. इंग्रजीच्या प्रश्नाला तुम्हाला समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, एखादा शब्द हायलाईट केला जातो आणि त्या शब्दाचा अर्थ काय, तुम्हाला पर्यायमधून कोणता अर्थ येतो तो ओळखा, अशा टाईपवर तुम्हाला विचारलं जातं. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला असा प्रश्न विचारलाय बघा,
फाइंड द मीनिंग ऑफ हायलाइटेड वर्ड इन द सेंटेन्स, म्हणजे या सेंटेन्समध्ये पुढे दिलेल्या जे हायलाईट केलंय त्या शब्दाचा अर्थ सांगायचा आहे. आता जॉन हॅड टू बी बॅनिश्ड, हा बॅनिश्ड शब्द काय केलाय त्यांनी, हायलाईट केलाय, फ्रॉम द कंट्री ड्यू टू करप्शन चार्जेस अगेन्स्ट हिम. म्हणजे जॉनला आता बॅनिश करायचं आहे फ्रॉम द कंट्री, कशामुळं करप्शन म्हणजे भ्रष्टाचाराचे आरोप त्याच्यावर झालेले आहेत. आता बॅनिश्ड म्हणजे इम्प्रिझन, इम्प्रिझन म्हणजे तुम्हाला आपण त्याचा अर्थ काय घेऊ शकतो, तर याचा अर्थ तुरुंगात टाकणे. आता तुरुंगात टाकणे करप्शन चार्ज अगेन्स्ट हिम, पण बॅनिश करायचं आहे फ्रॉम द कंट्री म्हणजे तुरुंगात टाकण्याचा अर्थ त्या ठिकाणी होणार आहे का, नाही. त्यानं आता बॅनिश्ड याचा अर्थ काय होतो की शिक्षा म्हणून एखाद्याला दूर पाठवलं जातं किंवा हद्दपार करणे किंवा तडीपार करणे या अर्थाने येतो. याचा अर्थ सबस्टिट्यूट करणं होतोय का, क्लिअर करणं होतोय का, ऑब्व्हियसली ड्राईव्ह अवे म्हणजे शिक्षा म्हणून एखाद्याला दूर पाठवणं म्हणजे ड्राईव्ह अवे. हे तुमचं या ठिकाणी काय पाहिजे, अचूक उत्तर पाहिजे. म्हणजे तुम्ही लॉजिकली जर सोडवायचा प्रयत्न केला तर इम्प्रिझन म्हणजे तुरुंगात टाकणे, तुम्हाला हद्दपार करायचं आहे, तडीपार करायचं आहे, तुरुंगात नाही, त्यामुळे इम्प्रिझन तिथे येणार नाही. सबस्टिट्यूट करणं म्हणजे एकाला बदल करणं होणार नाही, ओके, एका जागी दुसरा येणं. क्लिअर्ड म्हणजे क्लिअर करणं, ते होणार नाही. ड्राय व्हावे म्हणजे काय, तर दूर, दूर करणं, दूर करणं म्हणजे तुमचा बॅनिश्ड या शब्दाला मिनिंग येतं ड्राय व्हावे. अशा टाईपवर तुम्हाला बऱ्याच वेळा विचारलं जातं, ठीक आहे. पुढील प्रश्न विचारला होता तो म्हणजे DNA फिंगरप्रिंटचे केंद्र डॅश डॅश ठिकाणी स्थित आहे. म्हणजे सामान्य ज्ञान म्हणजे तुम्हाला बेसिकली कुठल्या संस्था किंवा कुठला घटक कोणत्या ठिकाणी आहे यावर प्रश्न विचारला होता. आता DNA फिंगरप्रिंट, बेंगलोर, नवी दिल्ली, हैदराबाद की मुंबई. आता आपल्या ज्या स्टेट बोर्डची पुस्तकं जर ज्यांनी रिसेंटली नीट वाचली असतील ना त्यामध्ये तुम्हाला याचं उत्तर सापडतंय, हैदराबादमध्ये DNA फिंगरप्रिंटचं केंद्र कोणत्या ठिकाणी, हैदराबाद. त्यानंतर सामान्य ज्ञानमध्ये तुम्हाला कसं विचारलं जातं, तर फॉर एक्झाम्पल असा एक प्रश्न आहे बघा. आता एक पॅटर्न म्हणून त्यांनी विचारलं, ठीक आहे, याच्यावर तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने विचारलं जातं की दिवस जगात 5 जूनला कोणता दिवस साजरा केला होतो, म्हणजे तुमच्या बेसिकवर असणारा. 5 जून म्हटलं की तुम्हाला माहिती आहे की जागतिक पर्यावरण दिन, पण तुम्हाला एवढंच करून थांबायचं आहे का, नाही. तुम्हाला जागतिक एड्स दिन कधी माहीत असायला हवा, 1 डिसेंबरला जागतिक एड्स दिन असतो. जागतिक महिला दिन कधी असतो, जागतिक महिला दिन 8 मार्चला असतो. कधी असतो, 8 मार्चला. तसंच जागतिक पुरुष दिन कधी असतो, 19 नोव्हेंबरला. हे सुद्धा तुम्हाला माहीत असू द्या, कारण कधी कधी ह्याच्यावर जे पेपर झाले होते ना वनरक्षकचे, तुम्हाला कसंही विचारलं जाऊ शकेल, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, तुम्हाला डॉलरचं साईन दिले, डॉलर आहे प्लस, म्हणजे डॉलरच्या ठिकाणी प्लस आणि ॲट द रेटच्या ठिकाणी मायनस, तर खालीलपैकी सर्वात मोठा पर्याय कोणता. या टाईपवर खूप वेळा विचारले, म्हणजे ह्या डॉलरच्या ऐवजी तुम्ही इथं काय करायचं, ॲट द रेटच्या ऐवजी मायनस करायचं, डॉलरच्या ठिकाणी प्लस करायचं. म्हणजे ॲट द रेट आहे, मी तर मायनस केलं, ॲट द रेट आहे मायनस केलं, डॉलर आहे तिथं प्लस करा, डॉलर आहे तिथं प्लस, हिथं मायनस, हिथं प्लस आणि हिथं प्लस, अशा टाईपमध्ये करायचं आणि तुम्हाला सोडवायचं. ज्यावेळी तुम्हाला असा पहिला मोठा पर्याय कोणता, छोटा पर्याय कोणता, हे सगळ्यांचं बेरीज वजाबाकी करायची का, नाही. याच्यामध्ये ना सिंपल घटक आहे, ॲट द रेट म्हणजे काय, मायनस आहे. आता एखादी संख्या मोठी मायनस केली तर ते मोठा पर्याय होऊ शकतो का, नाही, कारण तो लहान पर्याय होणार आहे. समजा 100 असेल, हां 100, त्यातनं आपण 70 मायनस केलं, 70 मायनस, तो छो मोठा तर किती राहणार आहे, 30 राहणार आहे. म्हणजे मोठा पर्याय जर मायनस केला तर संख्या लहान राहणार आहे, तुम्हाला समजण्यासाठी. आता तुम्ही ॲट द रेट मोठी संख्या कुठं कुठं आहे बघून घ्या. आता ह्या ऑप्शनमध्ये ॲट द रेट नंतर मोठी संख्या कुठंच नाही आहे, म्हणजे 93 हायेस्ट आहे, पण इथं ॲट द रेट 204 आहे बघा, ॲट द रेट 204 आहे, इथं बघा ॲट द रेट 203 आहे. मोठ्या संख्या जेव्हा मायनस होतात तेव्हा तो मोठा पर्याय असू शकत नाही. मोठी संख्या जर मायनस होते तर मोठा पर्याय असू शकतो का, नाही. म्हणजे इथं ॲट द रेट 204 आहे. लॉजिकली जर बघायला गेलं तर हे 2 नंबरचं ऑप्शन, 3 नंबरचं ऑप्शन डायरेक्टली इलिमिनेट होतो. राहतो कुठं, आता ॲट द रेट नंतर 17 आहे, ॲट द रेट नंतर 25 आहे, 21 आहे, 44 आहे, लहान संख्येत. तसं इथं 12 आहे, 35 आहे, इथं 93 आहे, त्यामुळं लहान संख्या मायनस होणार. तसं त्यानंतर बघा, ॲट द रेट नंतर मायनस म्हणतो आपण, पण इथं ॲट द रेट नंतर 1, 2, 3, 4, 5 हे तर फक्त 3 आहे. याचा अर्थ लॉजिकली जर विचार करायला गेलं तर ए मोठा असायला पाहिजे. मग तुम्ही तिथं ते कॅल्क्युलेट करून बघायचं, 225 - 12 - 35 - 74, तर इथं तुम्हाला पर्याय क्रमांक 1 मोठा येतो. अशा टाईपवर तुम्हाला या टाईपचे गणित विचारलं, म्हणजे पर्याय कोणता छोटा कोणता मोठा वनरक्षक पदासाठी यावर प्रश्न हमखास विचारलेला आहे. घटक फक्त समजून घ्या तुम्हाला तो काय करायचा आहे, ठीक आहे. या टाईपवर तुम्हाला प्रश्न विचारले गेले आहेत.
पुढे विचारलं होतं भारताचे दुसरे पंतप्रधान कोण होते, म्हणजे तुम्हाला राष्ट्रपती, पंतप्रधान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री क्रमानं पहिला कोण, दुसरा कोण वगैरे अशा टाईपवर तुम्हाला विचारलं जाईल. सिंपल आहे. आता जवाहरलाल नेहरू पहिले पंतप्रधान होते त्यामुळे ते येणार नाही. किंवा राजेंद्र प्रसाद भारताचे पहिले राष्ट्रपती आहेत, प्रेसिडेंट होते, त्यामुळे ते येणार नाहीत. सरदार वल्लभभाई पटेल उपपंतप्रधान होते सुरुवातीला, म्हणजे जवाहरलाल नेहरू यांच्या कार्यकाळामध्ये सुरुवातीचा घटक, त्यामुळे ते येणार नाहीत. लाल बहादूर शास्त्री हे भारताचे काय होते, दुसरे पंतप्रधान होते, म्हणजे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक चार. ठीक आहे. दुसरं म्हणजे इंग्रजीमध्ये जेव्हा तुम्हाला वनरक्षक पदासाठी जे प्रश्न विचारले गेलेत ना, तर इंग्रजीमध्ये जास्त करून समानार्थी विरुद्धार्थी शब्द, तुमचा व्होकॅबलरी किती आहे फक्त ते तुम्हाला विचारले गेलेत आणि ते तुम्हाला तिथं यायला पाहिजे, त्याच्यावरनं मेरिटमध्ये ठरणार आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला म्हटलं होतं पिक द सिनोमिन फॉर द वर्ड, म्हणजे समानार्थी शब्द ओळखायचा आहे रॅन्सिड, RANCID रॅन्सिड या शब्दाला समानार्थी. आता जर तुम्हाला याचा अर्थ जर समजला तर तुम्ही त्याचं उत्तर देऊ शकताय. रॅन्सिड म्हणजे उग्र असणारं. आता याच्यामध्ये इन्व्हायटिंग म्हणजे उग्र होऊ शकतो का, नाही. लाईकेबल, लाईक करणं, तो होऊ शकतो का, नाही. म्हणजे एकतर फाऊल किंवा पल्टेबल, हां, हे दोन शब्द आहेत. या दोन शब्दांमध्ये तुमचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. आता फाऊल म्हणजे काय असतं, तर एक म्हणजे व्हेरी बॅड किंवा अनप्लीजंट, म्हणजे त्रासदायक, खूप वाईट या अर्थानं वापरला तो. उग्र म्हणजे त्रासदायक, खूप वाईट किंवा अनप्लीजंट, व्हेरी बॅड, म्हणजे याचा अर्थ हा होऊ शकतो. फॉल हा त्याचा ऑप्शन होऊ शकतो. पण आपण एकदा पल्टेबल या शब्दाचा अर्थ बघा. पल्टेबल म्हणजे आपण काय म्हणतो, एखाद्याचं जेवण, आमचं जेवण खूप मजेदार झालं, खूप प्लीजंट झालं, म्हणजे जेवण मजेदार झालं या अर्थानं वापरला जातो. तिथं उग्र वगैरे असं काय येतं का, जेवण उग्र झालं, नाही ना. पल्टेबल म्हणजे मजेदार या अर्थानं, म्हणजे आमचं जेवण खूप मजेदार झालं, फ्रेंडली झालं, पीसफुली या अर्थानं वापरला जातो. पीसफुली म्हणजे शांत, म्हणजे हे उग्र आणि पल्टेबल हे काय झाले, एकमेकांचे विरुद्धार्थी शब्द झाले. याचा अर्थ तुम्हाला सिनोमिन म्हणजे समानार्थी शब्द विचारलाय, म्हणजे हा फाऊल या ठिकाणी येणार आहे. फाऊल म्हणजे काय, तर व्हेरी बॅड किंवा अनप्लीजंट, म्हणजे त्रासदायक, खूप वाईट या अर्थानं. तुम्ही दोन ऑप्शन इलिमिनेट केले ना, जर तुम्हाला याचा अर्थ कळला उग्र, तर इन्व्हायटिंग आणि लाईकेबल तर येणार नाही. पल्टेबल हा त्याचा विरुद्धार्थी शब्द होतो, कारण तो फ्रेंडली, पीसफुली, शांत असणारा, शांत. किंवा जेवण जेवणाच्या बाबतीमध्ये बघा, मजेदार झालं अशा पद्धतीनं, थोडासा म्हणजे जेवण मजेदार झालं या अर्थानं थोडक्यात म्हणू शकतो, विरुद्धार्थी म्हणण्यापेक्षा. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला समानार्थी शब्द फॉल या ठिकाणी येणार आहे. पुढं कसं विचारलंय, राईट अनॉटम, म्हणजे तुम्हाला विरुद्धार्थी शब्द विचारलाय. डिसकॉर्डंटचा विरुद्धार्थी शब्द कोणता, हा तुम्हाला विचारलाय. जर तुम्हाला डिसकॉर्डंट म्हणजे काय, डिसकॉर्डंट म्हणजे विसंवादी म्हणतो बघा, सुसंवादी, विसंवादी, किंवा तुम्ही मराठीमध्ये आणखी म्हणू शकता वेगळा अर्थानं असणारा. आता यामध्ये नॉईजी होऊ शकतो का, विसंवादी, नॉईजी. नॉईजी म्हणजे त्याचा अर्थ डिफरंट होऊ शकतो ना, तो येणार नाही. किंवा कॉन्वर्जंट, कॉन्वर्जंट म्हणजे एखाद्या गोष्टीचं ज्ञान असणारा. कॉन्वर्जन म्हणजे एखाद्या गोष्टीचं ज्ञान असणारा, हिचं वेगळा. ठीक आहे. आता अनम्युजियल, अनम्युझिकल, अनम्युझिकल म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला वेगळ्या अर्थानं पाहता येईल. पण तुम्हाला काय म्हणतोय आपण, की विसंवादी किंवा वेगळा, तसं हार्मोनिक्स शब्दाचा अर्थ बघा. हार्मोनिक्स म्हणजे फ्रेंडली, फ्रेंडली, किंवा त्याला आणखी आपण म्हणू शकतो पीसफुली, फ्रेंडली किंवा पीसफुली, शांततावादी, वगैरे वेगळा नाही, सारखा असणारा, याचा अर्थ शांत राहिलेला. म्हणजे हार्मोनिक्स या ठिकाणी तुमचा डिसकॉर्डनचा विरुद्धार्थी शब्द होतो. वेगळा असणं, विसंवादी, त्याच्याऐवजी फ्रेंडली किंवा पीसफुली अशा पद्धतीनं तुम्हाला त्या ठिकाणी उत्तर देता आलं पाहिजे. या टाईपचे प्रश्न तुम्हाला बऱ्याच वेळा विचारले जातात. आता या परीक्षेमध्ये इंग्रजीमध्ये कधी कधी काय केलं जातं, राईट मिनिंग म्हणजे एक सेंटेन्स दिलं जातं, शब्द अंडरलाईन केला जातो, शब्द असू शकते किंवा फ्रेज असू शकते, त्याचा अर्थ विचारला जातो. फॉर एक्झाम्पल त्याचे बऱ्याच वेळा असंच प्रश्न विचारले, ठीक आहे, हा विचारलेला 2019 तुम्हाला काय म्हटलंय, ह्या डिस्पाइज, बिकॉज आय डिस्पाइज द टेस्ट ऑफ व्हाईट मिल्क आय नेव्हर ड्रिंक इट, हायलाइट केले डिस्पाइज या शब्दाला आणि तुम्हाला म्हटलंय की याचं करेक्ट अर्थ, करेक्ट मिनिंग सांगा, राईट मिनिंग सांगा. डिस्पाइज, ओके, डिस्पाइज म्हणजे आज तुम्ही बघा, आय डिस्पाइज द टेस्ट ऑफ व्हाईट मिल्क आय नेव्हर ड्रिंक इट, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला याचं बघितलं, चेरी समथिंग होतंय का, आयडोलॉज समथिंग वर समनन. तुम्ही लॉजिकली जर विचार केलं, दूध नेव्हर ड्रिंक इट, मीन कधीही पेलेलं नाही आहे दूध, बिकॉज जर मला त्याची टेस्ट ऑफ व्हाईट मिल्कची आवडली असली तरीही, म्हणजे टू हेट ऑर डिटेस्ट समथिंग, येतं तुम्हाला लॉजिकली याचं उत्तर असंही देता येईल, फक्त तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल आता अशा टाईपचे प्रश्न आहेत, हेच फक्त तुम्हाला अर्थ समजला तर तुम्ही त्याचं उत्तर देऊ शकता. तुम्हाला काय केलं आहे, द मॅच हॅड टू बी पुट ऑफ ड्यू टू रेन्स, पुट ऑफला हायलाईट केले आणि याचा अर्थ सांगा म्हटलं या फ्रेजचा.
द मॅच हॅड टू बी पुट ऑफ ड्यू टू रेन्स, म्हणजे पावसामुळे मॅच काय झाली, पुट ऑफ केली. पुट ऑफ केली म्हणजे काय केली, तर ती मॅच नंतर घेतली किंवा ती संपवली किंवा पोस्टपॉन केली. मॅच न झाली म्हणजे याचा अर्थ काय होणार, पुट ऑफ म्हणजे टू पोस्टपॉन. हे तुमचं काय असणार आहे या ठिकाणी करेक्ट आन्सर असणार आहे. तर या या घटकामध्ये बऱ्याच वेळा अशा टाईपचे प्रश्न विचारले गेलेत. म्हणजे इंग्रजीमध्ये वनरक्षक पदासाठी एक तर तुम्हाला समानार्थी विरोधी तुमची व्होकॅब्युलरी चांगल्या पद्धतीनं पाहिजे. सेंटेन्स दिला जाईल त्याला अंडरलाईन किंवा हायलाईट केला जाईल त्या फ्रेजचा अर्थ ऑप्शनमधून तुम्ही त्याचे एलिमिनेट करू शकता या टाईपवर. गणित बुद्धिमत्ता या घटकावर तुम्हाला बेसिकवर विचारलं जातं ज्या टाईपचे पॅटर्न आहेत. मी आणखी त्याच्यामध्ये आपण दररोज एक एक लेक्चर घेऊन त्याच्यामध्ये घटक ॲड करत जाणार आहोत. फक्त तुम्ही ते समजून घ्या की तुम्हाला कशा पद्धतीचं विचारलं जातं. आता मराठीमध्ये काय केलं होतं, तर तुम्हाला अलंकारवर प्रश्न आहेत, वृत्तावर प्रश्न आहेत, बेसिक घटकावर तुम्हाला प्रश्न आहे. त्याच्यातलं एक महत्त्वाचा घटक म्हणजे तुम्हाला एक वाक्य दिलं आणि त्या ओळीतलं वृत्त कोणतं हे ओळखा म्हणून विचारलं होतं. वृत्त म्हणजे वृत्तावर पण विचारलं होतं. ओके, तर तुम्ही इथं बघितल्यानंतर हे ऑब्व्हियसली तुम्हाला मराठीचा जर तुम्ही अभ्यास करता, अभंग आहे ना हा, दिलेला घटक काय आहे, अभंग आहे. यावरून आपण हे फक्त पॅटर्न म्हणून आता घेतले, जसं आपण पुढं पुढं घटक घेत जाऊ ना तसतसं त्याच्यामध्ये आपण थोडंसं ॲड करत जाणार आहोत. कारण तुम्हाला मराठीमध्ये काय विचारले गेले, तर तुम्हाला मराठीमध्ये काळ विचारले, समास ओळखायला विचारले आणि बेसिक घटक जे मराठीमधले आहेत ना त्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे ओके, तर हे तुम्ही आता इथं लक्षात घ्या. आजच्या भागामध्ये आपण एवढंच पाहतोय, पहिला भाग आहे. म्हणून दुसरं म्हणजे तुम्ही जर आपलं अँड्रॉइड ॲप डाउनलोड केलं असेल तर नक्की करा, चालू घडामोडी कोर्स त्या ठिकाणी अवेलेबल आहे. कालावधी 2 वर्षाचा आहे. 2022 चालू घडामोडी संपूर्ण असणाऱ्या प्लस त्याच्यामध्ये 21 घडामोडी पण दिलेल्या आहेत 700+ स्पष्टीकरण संदर्भासहित. तुम्हाला लेक्चर किती वेळा पाहता येईल 2 वर्ष, कारण MPSC आता 1.5 ते 2 वर्षा अगोदर करंट अफेअर विचारतं, त्याच्यामुळं हा घटक आपण त्या ठिकाणी कव्हर करतोय. हे इथं लक्षात घ्या, ठीक आहे. तर यावरही तुम्ही थोडंसं लक्ष देऊ शकता, या कोर्सला जॉईन करू शकता. आजच्या भागामध्ये आपण एवढंच पाहतोय. ओके, ठीक आहे, थँक्यू.